तारगावला कोणी नसतं, घर असतं आणि आम्ही असतो. तुम्ही असतं, ओके असतं, बरं असतं, बरं असतं. इथे आम्ही काहीतरी नवीन पद्धत बघितलेली आहे बसायची. हा बेड आहे आणि त्यावर टेबल ठेवलाय. 3.5 रेटिंग. हो, मला जेवण सुंदर आवडलं. 4.5. हाय, मी सिद्धी भिसे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललोय साताऱ्याला. साताऱ्यापासून एक अर्धा एक तास जवळ आहे तारगाव. पण त्याआधी आपण कुमट्याला चाललोय. कुमट्याला कोण असतं? मावशी. आणि तारगावला? तारगावला कोणी नसतं, घर असतं आणि आम्ही असतो. तुम्ही असतं, ओके असतं, बरं असतं, बरं असतं. हे बघू शकता वर सामान बांधायचा किती स्ट्रगल चालू आहे. हा वरती चढलेला अक्षय आणि ह्याला तर तुम्ही ओळखताच. स्ट्रगल स्ट्रगल. पिकनिक सहज सोपी होऊन मिळते एवढं करायला लागतं. सामान असतं, एवढं सामान घेऊन जावं लागतं, घेऊन यावं लागतं. दोरीचं दुसरं एंड देतो. आम्ही विचार केलेला 2 वाजता निघायचं, पण 5-6 तास आम्ही लेट आहोत. 5-6 तास खूप जास्त झाले मला माहिती आहे, पण काय करणार, लेट व्हायची सवयच लागली जणू. गाडीत बसणारे सगळे सदस्य आलेले आहेत. खाऊ पण आलेला बंद झाला. अच्छा, आलेला आहे खाऊ, आलेला आहे तिकडे कुठे खाऊ, इकडे खाऊ आलेला आहे. हा, हे माझे खूप फेवरेट आहे. किचो किचो. तिकडनं डॉली ही खेचते. वाव. कस वाटत डॉली बाहुबलीचा सीन करताना? अरे इथे लाईट छान येते. इथे फोटो मणिबंधम बहिल भूकंप तेजा. किती वाजले डॉली? किती वाजले? 7:30. एक दिवस आपण गाडी घेतली आहे, जी घेतली ती फक्त आम्ही गाडी सेटअप करायला वेळ घेतोय. हो, म्हणजे एक तास झाला आम्ही इथेच इथेच आहोत. गाडी इथेच लागले, सामान सगळं भरलेलं आहे, पण तरी स्ट्रगल चालू आहे. खेचला होल ते तीन ना तीन. हा, कोण चालले अब तुम्ही इधर इधर तुम्ही इधर ते पकडू. बाबू भैया क्या चल रहा है, ये कैसा लग रहा है, ये सब क्या सेटअप लगा रहे हैं? सगळे कॉलनीतले आम्हाला बघत आहेत. बड़े बड़े ट्रिप में छोटे छोटे बातें होते हैं. वाह वाह, सोडू वक्त पे डायलॉग दिया स्ट्रेट. वाह, काय एंगल दिसतो इकडून. बाहुबली बाहुबली. गाडी पलटी करणार. गाडी पलटी बिचारा अक्षय किती काम करतोय वर चढून. ही ट्रिप खूप ॲडव्हेंचरस होणार आहे असं वाटतंय आम्हाला. ठीक आहे, पण पण विंगर मिस करतोय आम्ही. विंगर मिस करतोय आम्ही. पण विंगरचं नवीन मॉडेल जे आलंय, जे BS6 आहे, तेवढं कमाल आहे. एवढा प्रेमात पडलाय, एवढं कमाल आहे का विचारू नका. जेवढे मी रोज बघतो नवीन नवीन विंगर. हो, खूप आयस्पाइस आहे आणि मस्त आहे. ती त्या त्या सीट्स आहेत, त्या पूर्ण पुशबॅक सीट आहेत, म्हणजे पूर्ण तुम्ही झोपू शकता असं. एवढा भारी वाल आहे, मस्त आहे. पण विंगर घ्यायचीच आहे, काही
उधर घर बसा नाही आहे. सीट काढून मस्त छान मी गाडी शिकेन त्यासाठी. सो आपण 10 मिनिटात निघूच इकडून. बाहेरचं जरा आतून बघूया गाडी कशी दिसते. हे ट्रिप करणं इतकं सोपं नसतं. आवाज आयुष्यात खूप स्ट्रगल असतं. आवाज नाही सॉरी लाईट फ्लॅश. तुम्हाला आता दिसत नसेल पण 1 मिनिट जरा उजेड करतो आम्ही. बघा इथे 3 माणसं ऍडजस्ट होऊ शकतात. इथे सामान बघा. इथे तर 3 आरामात बसू शकतात. इथेही सामान आहे. सामान आहे. ओ माय गॉड हा झोपला वाटतं. हा तो झोपलाय जरा. रात्री रात्र पाहिजे. त्याचं नाव काय? वंगाळ. वंगाळ हॅशटॅग वंगाळ कमेंट करा. हॅशटॅग वंगाळ रील बघितलीच असेल त्याची. येस हा असतोच. येस हा असतोच. असलाच पाहिजे. असलाच पाहिजे. इथे ड्रायव्हर काका वरती वरती वरती. हा ड्रायव्हर काका सध्या बिझी आहेत. काम करतायत. खूप मेहनत करतायत. पर भाडा इतना देगा आपल्यालाच काढता नाही येणार आता. भाडा रोज का इतना ही देगा भैया. ज्यादा मेहनत किया तो भी. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण हे शिकतो की आपण काय केलं पाहिजे फ्युचरमध्ये. तर आम्ही हे शिकलो की ट्रिप येण्याच्या आदल्या दिवशी आपण गाडी पॅक गाडी आणायची. ती पॅक करायचं अशी पूर्ण भरायची आणि मग नेक्स्ट सकाळी पहाटे निघायचं आरामात छान मोकळं. मग मला माझं मिनी घर वाटतंय. इथे माझे चिप्स आहेत. इथे खूप साऱ्या उशा आहेत. मस्त गादी आहे आणि स्पेशली हा आहे. सो मला कोणीतरी सोबती आहे. मस्त माझं असं मिनी घर. इथे लाईट आहे. मी इथे राहू शकते. मग आपण इरटे घ्यायची की विंगर घ्यायची? विंगर घ्यायची. विंगर इज बेस्ट. कारण असं मस्त छान असं जास्त जागा असते. गादी टाकून मस्त आरामात झोपू शकतो आपण. ही आहे आपली गाडी एर्टिगा. जस CNG भरला आपण आणि आता वे टू पुणे. जस्ट पुणे एक्सप्रेस हायवे क्रॉस केलेला आहे आणि आता जेवायला थांबलोय. 11 काहीतरी वाजले असतील. महाराष्ट्र खाणावर म्हणून इथे आम्ही काहीतरी नवीन पद्धत बघितलेली आहे बसायची. हा बेड आहे आणि त्यावर टेबल ठेवला आहे आणि इथे आपण मांडी घालून बसू शकतो. मम्मीनी फिश थाळी मागवलेली आहे. नवीन फिश आहे कोणता तरी. चिलापी काहीतरी. वेज नमको आवडला. मस्त आहे. नवीन फिश आहे चिलापी. समुद्रातली मच्छी आहे की गोड्या पाण्याची मच्छी आहे. आमची चिकन हंडी आलेली आहे. बटर रोटी चिकन हंडी दिसतानाच खूप भारी दिसते. हॉटेलची सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान आहे. मांडी घालून आपण बसू शकतो. गर्दीची सारखं. अक्षय थंडी कशी आहे? गुलाबी थंडी आहे. सुंदर. तुला कसं वाटतंय? तुला थंडी वाजतच नाही आहे का? थंडी वाजत नाही. थंडीसाठी तर गावी चाललोय आपण. थंडी आपल्याला हवी. ओके
सगळ्यात भारी तर हे आहे की आपल्याला इथे असं बसायला मिळत आहे. सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे आणि मस्त गरम गरम चिकन म्हणजे मजाच येणार आहे खायला. कोणी टेस्ट केलंय डॉली? टेस्ट करून सांग आम्हाला. छान आहे, सुंदर आहे. चला मी पण खाते. बटर रोटी विथ चिकन हंडी. हे काय बनवलं? हे फुकटचं लिंबू सर्व. लोक मला बोलतील झालंय फुकट्या दिसते कुठे लागलाय फुकाड फुकाड करायला. ह्याच्यात साखर नसते, मीठ आणि लिंबू. आणि हे खूप सुंदर असतं, जेवल्यानंतर चांगलं पण असतं म्हणून बनवलं जातं. फुकट म्हणून नाही, बंदरी फुकट आहे. रेटिंग 3.5. रेटिंग 4. मला जेवण सुंदर आवडलं, मस्त. अगर रेटिंग 4.5. आणि मी रेटिंग घेतोय 4. चांगलं होतं, हिलाच काय नाही आवडलं काय माहिती. रेटिंग लो करून ठेवलं. रोटी चांगली होती पण त्याला जे बटर होत ना, त्या बटरला टेस्ट नव्हतं. बटरला टेस्ट नव्हतं. हा पण ते जे रोटीवरचं जे बटर होत ना, त्याला ना खारटपणा नव्हतो जो बटरला असतो. बाकी ओव्हरऑल जेवण छान. आणि जेवणाला थोडं मला आवडलं. बहुत दिलदार है तू. थंडी तसं गरम गरम खाल्ल्यावर मला खूप जास्त बरं वाटलंय. ही आपली गाडी आणि आता आपण जेवलो तर या हॉटेलला जेवलो.